नमस्कार, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी व्हिडिओ क्रमांक 22 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन शिष्यवृत्ती विषयक व्हिडिओंचे अपडेट्स मिळवा. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आरशातील प्रतिबिंब भाग 1. ज्याप्रमाणे आपण जलप्रतिबिंब पाहिलं त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये अंकांचं आरशामधील प्रतिबिंब शोधणार आहोत. आता यामध्ये आपण निरीक्षण करूया 1 या अंकाच्या खालील बाजूला, त्याचप्रमाणे उजव्या बाजूला, वरच्या बाजूला आणि डाव्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर 1 हा अंक आरशामध्ये कशा प्रकारे दिसतो याचा आपण काळजीपूर्वक या व्हिडिओमध्ये निरीक्षण करूया. 1 हा या अंकाचा आपण पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढचा अंक जो आहे 2, या 2 या अंकाचं देखील 1 प्रमाणेच खालच्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर दिसणारं प्रतिबिंब, त्यानंतर उजव्या बाजूला आपण 2 आरसा ठेवला तर 2 हे आरशामध्ये कशा पद्धतीने दिसतात, त्यानंतर वरच्या बाजूला आपण आरसा ठेवला तर त्याचं दिसणारं प्रतिबिंब आणि डाव्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर दिसणारं 2 प्रतिबिंब. यानंतरचा पुढचा जो अंक आहे तो 3. या 3 या अंकाच्या देखील आपण खालच्या बाजूला आरसा ठेवलेला आहे, त्यातून दिसणारं प्रतिबिंब त्याचं, त्यानंतर उजव्या बाजूला 3 हा जो अंक आहे त्याचं दिसणारं प्रतिबिंब, त्यानंतर 3 वरच्या बाजूला आपण आरसा ठेवला तर तिथूनही दिसणारं त्याचं जे प्रतिबिंब आहे, आणि 3 डाव्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर त्याचं दिसणारं प्रतिबिंब. यानंतरचा पुढचा जो अंक आहे 4. विद्यार्थी मित्रांनो, सर्व अंकांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा. तर 4 या अंकाचं आपण देखील खालच्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर दिसणारं प्रतिबिंब, उजव्या बाजूला देखील आरसा ठेवल्यानंतर दिसणारं त्याचं आरशातील प्रतिबिंब, त्यानंतर 4 या अंकाच्या वरच्या बाजूला देखील आरसा ठेवल्यानंतर दिसणारं प्रतिबिंब आणि शेवटी 4 या अंकाच्या डाव्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर त्याचं दिसणारं प्रतिबिंब. आणखीही पुढचा अंक आपण अभ्यासूया, तो आहे 5. या 5 या अंकाचं देखील या मागील सर्व अंकांप्रमाणेच खालच्या बाजूला आरसा ठेवला आहे, यानंतर उजव्या बाजूला आरसा ठेवला, वरच्या बाजूला आरसा ठेवला आणि डाव्या बाजूला आरसा ठेवला, तर त्या सर्व स्थितींमध्ये आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब कसं 5 दिसतं आहे त्याचं देखील आपण काळजीपूर्वक निरीक्षण करीत आहोत. यानंतर पुढे आपण सराव करणार आहोत काही अंकांचा. तर 6 हा जो अंक आहे या अंकाच्या आपण आता उजव्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर त्याचं प्रतिबिंब कशा पद्धतीने आरशात दिसतं हे दिलेल्या पर्यायामधून आपण शोधून काढायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे. आता 4 पर्यायांचं आपण अचूक निरीक्षण करूया आणि अचूक निरीक्षण केल्यानंतर तुमचं या ठिकाणी उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलेलात देखील आहात आणि तुमचं उत्तर जर निरीक्षणाअंती हे जर पर्याय क्रमांक 3 आला असेल तर तुमचं उत्तर हे बरोबर आहे. पुढे देखील आपण आणखी असा एक अंक पाहूया. 7 या अंकाचं आपण आरशातील प्रतिबिंब शोधूयात. आता 7 या अंकाच्या वरच्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर 7 अंक आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल आणि याच्यासाठी पुढे काही 4 पर्याय देण्यात आलेले आहेत, त्यांचं देखील आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता या 4 पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक याचं निरीक्षण करताच आहात
परीक्षेमध्ये तुम्हाला कितीही अंकी संख्या जरी दिली तर या 1 ते 9 या अंकांपर्यंतच अंक त्या संख्येमध्ये असणार आहेत. आणि याही प्रश्नाचं उत्तर तुमचं जर पर्याय क्रमांक 2 आलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढचा आपण अंक पाहूया 8. आता ह्या 8 या अंकाच्या डाव्या बाजूला आरसा ठेवल्यानंतर 8 हा अंक आरशामध्ये त्याचं कशा पद्धतीने प्रतिबिंब हे दिसेल यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे. आता या चारही पर्यायांचं आपण मगाशासारखं निरीक्षण करणार आहोत. आणि तुम्ही अचूक निरीक्षण याचं बाळानं केलं असेल आणि निरीक्षणाअंती तुम्ही तुमच्या अचूक उत्तरापर्यंत पोचलेला आहात आणि तुमचं उत्तर जर पर्याय क्रमांक 3 आलं असेल तर तुमचं उत्तर हे बरोबर आहे. आणखीही पुढचा अंक आपण पाहूया 9. आणि 9 या अंकाचं देखील आपण त्याच्या खालच्या बाजूला जर आरसा ठेवला तर त्याचं प्रतिबिंब आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल. पुढे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता ह्या चारही पर्यायांचं आपण मगासारखं हे काळजीपूर्वक निरीक्षण करणार आहोत. आणि तुम्ही त्याचं निरीक्षण केलेलंच आहात आणि निरीक्षणाअंती तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोचलेला देखील आहात. आणि तुमचं उत्तर जर पर्याय क्रमांक 2 आलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जलप्रतिबिंबाप्रमाणेच आरशातील प्रतिबिंब अंकांचं भाग 1 हा अभ्यासलेला आहे. अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण शिक्षकांच्या मदतीने सोडवायचे आहेत, उदाहरणांचा अधिकाधिक सराव करायचा आहे. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया अथवा सूचना पुढील व्हॉट्सअप नंबरवरती अवश्य कळवायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही जरूर त्याचं लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब व शेअर करायचं आहे.